नाही, अकोला जिल्हा नियोजन विकास मंडळाची बैठक आज आपण मी VC द्वारे आज घेतली आणि त्यानिमित्तानं जिल्ह्याच्या समोर असणाऱ्या ज्या विविध विकास कामांच्या संदर्भातला आढावा घेतला आणि अतिशय चांगल्या सूचना सन्माननीय आमदार महोदयांनी आणि सदस्यांनी केल्या. गतवर्षी 250 कोटीचा आराखडा होता, त्यामध्ये यावर्षी आपण 50 कोटी रुपयाची वाढ करून तो 300 कोटी रुपयाचा आराखडा आपण यावर्षी राज्य सरकारने आपल्याला मंजूर केला आणि त्यानिमित्तानं आज अतिशय समाधानपूर्वक अशा वातावरणामध्ये आमची चर्चा झाली. आमचे सर्व सन्माननीय आमदारही उपस्थित होते, सन्माननीय खासदार साहेब आमचे धोत्रे साहेब ऑनलाईन दिल्लीहून होते आणि तो आराखडा एकमतानं मंजूर करण्यात आला. मिटकरी काल असं म्हणत होते की आपला संपर्क होत नाही आहे, तीच गोष्ट आज माणिकराव कोकाटे नाशिकच्या आमदारांनी व्यक्त केली की मंत्र्यांकडे जबाबदारी आहे पण ते व्यवस्थित पार पाडली जात नाही आहे, राष्ट्रवादीकडे असं बोललं जाते. नाही, मिटकरी साहेबांचं मला वाटतं गैरसमज होता त्यांचा. आज ते स्वतः बैठकीला हजर होते, त्यांनी केलेल्या सूचनांचाही बाबतीमध्ये मी आवश्यक ते निर्देश माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. थोडं समन्वयाचा अभाव असं त्यांना वाटतं आहे, परंतु खरं म्हणजे सभागृहामध्ये विधान परिषद सभा चालू असताना अधिवेशनामध्ये किंवा अधिवेशनानंतरही त्यांची माझी भेट होत राहते. नाही, काही विषयासंदर्भात त्यांच्या काही मी स्वतः त्यांना त्यांना भेटणार आहे किंवा त्यांच्याशी बोलणार आहे की त्यांच्या काही विशेष काही सूचना असतील तर निश्चितपणे त्याचा विचार करू. हो, त्यांचा गैरसमज नव्हताच. खरं म्हणजे मला वाटतं की त्यांनी जे काही विशिष्ट प्रकरणामध्ये एखाद्या बाबतीमध्ये त्यांचा कम्युनिकेशन गॅप होता आमचा आणि तो कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे त्यांचा गैरसमज होता, तो मला वाटतं दूर झाला असला पाहिजे आज. आणि आज मला ह्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निमित्तानं निश्चितपणे ते समाधानी आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. नाही, अशी मला मी वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमातून पाहिलं मी, पण असल्या कुठल्या प्रकारची खडाजंगी किंवा या विषयावर चर्चा मंत्रिमंडळात झाली नाही. मी स्वतः त्याला मी उपस्थित होतो. मला वाटतं ही बातमी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बाहेर मांडण्यात आली मला माहीत नाही, पण असे कुठेही मतभेद किंवा या संदर्भातली काही शाब्दिक खडाजंगी माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांच्यामध्ये आणि गिरीश भवनमध्ये झाली असं तर अजिबातच त्या संदर्भात म्हणजे आली बातमी पूर्णतः चुकीची आहे. अजित पवारांबद्दल भाजपच्याच काही पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी आहे, त्यांना सोबत घेतल्यामुळे प्रचंड नुकसान झालं अशा प्रकारचा RSSच्याही मुखपत्रामधनं संकेत देण्यात आले होते. आपल्याला वाटतं की या सगळ्यामध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याने काही निर्माण झाला? यापूर्वीच पक्षश्रेष्ठीने त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. मुखपत्रातून जे आलेले जे काही संघाच्या मुखपत्रातून आलेली जी तुमच्या त्या मग आलेली बातमी जी होती काही त्यांनी केलेल्या सूचना होत्या, पण आता आम्ही युती म्हणून काम करतो आहे, युती म्हणून सरकारमध्ये आहोत आणि युती म्हणूनच उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. नाही, असं कोणी दौरा करावा करावा नाही कोणत्या भागात करावा ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ना. जरंगे पाटील इकडे येत असतील तर स्वागतच आहे. असं आहे की माझे जरंगे पाटलांना विनंती करायची आहे, त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा आरक्षणाचा आरक्षण देताना केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यावेळी हा प्रश्न मार्गी लागला, आरक्षण मिळालं. नंतर सरकार बदलल्याच्या नंतर 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या नेत्याने अक्षयचा झोपा काढला. पुन्हा हे सरकार आल्यानंतर माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा विधानसभेत जाऊन आपण 10% आरक्षणाचा ठराव केला आहे, तो टिकला, त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, त्याला कोणत्याही न्यायालयाने स्थगित दिलेली नाही आहे. कुठे OBCच्या आरक्षणाला किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलेलं आहे. मला कळत नाही की सातत्यानं जयरंगे पाटील माननीय देवेंद्रजीवर का आरोप करता. खरं म्हणजे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब
यांनी एकदा त्यांची भूमिका, त्यांच्याबद्दल त्यांनी का मी आरक्षण देऊ शकलो नाही त्याबद्दल एकदा त्यांना जाब विचारा ना. किंवा जे ते सत्तेवरती आलेली मंडळी राहिली त्यांना त्यांनी खरं म्हणजे केवळ एका व्यक्तीला टार्गेट करून चालणार नाही. खरं ज्यांनी आरक्षण दिलं वास्तविक देवेंद्रजींच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करायला पाहिजे होतं, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी आरक्षण दिलं नाही, आता माननीय पवार साहेबांनी यापूर्वीच भूमिका सांगितली आरक्षण मला मान्य नाही असं काहीतरी विधान केलेलं आहे. म्हणजे मला 1994 जो काही निर्णय झाला असेल, परंतु आरक्षणाबाबतीमध्ये चुप्पी साधायची, एक शब्द बोलायचा नाही, भूमिका स्पष्ट करायची नाही. विरोधी पक्षातला एकही नेता उद्धव ठाकरेंसहित आज मराठा आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना राजकारण करायचं आहे. माननीय देवेंद्रजी असतील, आमचं सरकार असेल, आमची आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत, आमची भूमिका स्पष्ट आहे. असं आहे की विजयभाऊ यांचं त्यांना काही विस्मरण होतं मला वाटतं. विधानसभेमध्ये ठराव करताना ज्यावेळी आरक्षणाचा ठराव मांडला गेला बहुमतानं मी मंजूर करत होतो, स्वतः विजयभाऊ विरोधी पक्ष नेता म्हटले की एकमताने करा. त्यांचे सन्मान करा राखताना एकमताने ठराव केला ना आपण. पण आज विजयभाऊची अडचण असे झाली दिसते की त्यांच्या पक्षातले जे काही नेते आहेत आज ते आहेत, नाना पटोले आहेत, बाळासाहेब आहेत, आज मराठा आरक्षणाबद्दल का बोलत नाही ते. आमच्या घरात हड्डी अडकली का बाहेर गेली तसं उरत मुद्दा, पण तुमच्या घरात तुमच्या घशाने का अडकलं सगळं? तुमच्या असेल, नाना पटोलेंच्या असेल, बाळासाहेब असतील, पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्या घशामध्ये का अडकलं आम्हाला समजायला जाणार नाही ना. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, OBC आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे हे असं आम्ही जाहीरपणे मानतो. तुम्ही का बोलत नाही? हा गैरसमज आहे, असं काही शब्द दिलेले नाही आहे, अशी कुठलीही चर्चा नाही आहे. जी आमची महायुती सरकारमधला जो निर्णय होतो तो सगळ्यांना विश्वासात घेऊन होतो, त्यामुळे मुख्यमंत्री काय वेगळा निर्णय करतील असं अजिबात नाही आहे. नाही आता प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे, तर त्यांनी तो करत राहावं. आता क्लस्टर म्हणून नगर आणि नाशिक, माझ्या नाशिक दिंडोरी गिरीश भाऊंकडं आहे, नाशिक माझ्याकडं आहे आणि नगर जिल्हा आहे. तर निश्चितपणे याची बैठक पुढच्या आठवड्यात मी सगळी घेतो, एकत्र समन्वय कसा करता येईल, सगळ्या पक्षातील लोकांना एकत्र घेऊन एक चांगला आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाताना एक चांगला काम त्या पक्षामधून होईल किंवा महायुतीमध्ये होईल. सगळ्यांचा समन्वय आपल्याला करायचा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.